इन्व्हिटेशन आल्याचा आनंद असतो, पण रेड कार्पेट म्हटल्यावर मला टेन्शन येतं खूप, की खूप तयार होऊन त्यांना यायचं नसतं इतकं माझं ते होतं, कारण तयार व्हायला लागतं. पण येस, मग 3 दिवस काय घालू काय नको, कुठल्या स्टायलिस्टला बोलवायचं आहे, काय हेअरस्टाईल असली पाहिजे, आणि देन आय कीप ॲज नॅचरल ॲज पॉसिबल मैत्रिणीत. आणि सगळे उत्तम सिनेमे आहेत, तो कुणालाही अवॉर्ड मिळाला तरी ते सेलिब्रेशन माझंच असणार आहे असं मला वाटतं. त्यातल्या त्यात आमच्या सिनेमाला किंवा मला मिळालं तर सोने. हाय, हॅलो, नमस्कार, मी सगळ्यात स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये. आणि सध्या माझ्यासोबत आहे झी रॉकीच्या रेड कार्पेटवर, आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत आहे दीप्ती. दीप्ती, काय सांगशील, जेव्हा इन्व्हिटेशन आलं तुला तर पहिला थॉट तयार होण्याबाबत काय होता? बापरे, मग मुळात इन्व्हिटेशन आल्याचा आनंद असतो, पण रेड कार्पेट म्हटल्यावर मला टेन्शन येतं खूप, की खूप तयार होऊन यायला लागतं, आणि हे माझ्या स्वभावाच्या फार वेगळं आहे आणि विचित्र आहे आणि उलट आहे, त्यामुळे माझी चिडचिड होते, मग मला नाही जायचं आहे, मला आत्तापर्यंत दुपारपर्यंत यायचं नसतं इतकं माझं ते होतं, कारण तयार व्हायला लागतं. पण येस, मग 3 दिवस काय घालू काय नको, कुठल्या स्टायलिस्टला बोलवायचं आहे, काय हेअरस्टाईल असली पाहिजे, आणि देन आय कीप ॲज नॅचरल ॲज पॉसिबल येट ॲज क्लासी ॲज पॉसिबल. आजची ड्रेसची खासियत काय असं वाटतं? मला असं वाटतं की व्हेरी इंग्लिश, आणि इट्स व्हेरी मी, लाईक नॉट प्रिन्सेस बट व्हेरी मी, व्हेरी सटल, आणि असं मला वाटतं. माझे 2023 पूर्ण चित्रपट तुम्ही झाले, 24 आता चालू झालेला आहे, तर काय फिलिंग आहे आता नॉमिनेशन आहे आपल्या चित्रपटासाठी, काय किती फिंगर क्रॉस आहे? खूप, मला स्वतःला नॉमिनेशन असल्यामुळे मी खूप आनंदी आहे, आणि बॅक टू बॅक 3 पिक्चर रिलीज होणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी खूप छान आहे, आणि फिंगर्स क्रॉस्ड. आणि माझे सगळेच माझे मित्रमैत्रिणी आहेत आणि सगळे उत्तम सिनेमे आहेत, तो कुणालाही अवॉर्ड मिळाला तरी ते सेलिब्रेशन माझंच असणार आहे असं मला वाटतं. त्यातल्या त्यात आमच्या सिनेमाला किंवा मला मिळाल्या तर सोन्याहून सुहागा. पाहतो की तू तर चांगली तयार झाली, पण आपण दरवेळेस काही ना कशा अवॉर्डसाठी तयार होत असतो, पण अशी कोणती गोष्ट आहे की जी केल्याशिवाय तू तयार पण होणं हे पूर्ण होत नाही असं तुला वाटतं? आय थिंक परफ्यूम, अ गुड परफ्यूम. आता हे नक्की आज म्हणजे असं परफ्यूमची काय असायला वाटतं का, की असं कोणती खरेदी वाटेल परफ्यूम शॉपिंग की ती खूप हायेस्ट कॉस्ट केली आतापर्यंतची? हायेस्ट सी, मी कधीच व्हॅल्यू कर पैशानी करत नाही, इट्स व्हेरी विअर्ड क्वेश्चन फॉर मी, पण आय डोंट नो, आत्तापर्यंत एक 10,000 गुच्चीचं एक परफ्यूम घेतलं असेल, त्याहून महाग काय मी घेतलं. नक्कीच, त्या पाहतो बाकी सगळे फ्रेंड सर्कल पण आता यावेळेस नॉमिनेशनमध्ये आहे, सगळे आपले आवडते फिल्म नॉमिनेशनमध्ये आहे, पण तुझी फिल्म सुद्धा अजून कोणासाठी जो फिंगर क्रॉस आहे? आय थिंक सी, पॉप्युलर अवॉर्ड्स असल्यामुळे बाई पण भारी देवा वॉज अ सुपर डुपर हिट, त्यामुळे मला असं खूप आतून वाटतं की त्यांना जास्तीत जास्त पुरस्कार मिळतील, पण वाळवी सिनेमा मला खूप आवडला होता माझ्या सिनेमासोबत, त्यामुळे मला त्यांच्यासाठी फिंगर्स क्रॉस आहे.